नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गुड मॉर्निंग मराठी करंट अफेअर या युट्यूब चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेरा ऑक्टोबरचे जेवढे जेवढे महत्त्वाचे करंट अफेअरचे क्वेश्चन बनतील ते आज आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार होतो त्यामुळे व्हिडिओ शोर्टपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लाल कलरचे सबस्क्राईब बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून दररोजचे जे आपण करंट अफेअरचे व्हिडिओ टाकत असतो चॅनलवरती त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला सर्वप्रथम मिळून जाईल चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर बघा पहिला क्वेश्चन पाहूया भारतीय अवकाश संघटनेची इंडियन पेस असोसिएशन आय एस पी ए स्थापना कोणी केली क्वेश्चन काय विचारलाय आहे भारतीय अवकाश संघटनेची इंडियन पेस असोसिएशन आय एस पी ए स्थापना कोणी केली तर बघा मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय अवकाश संघटनेची इंडियन पेस असोसिएशनची स्थापना केलेली आहे तुम्ही इमेजमध्ये पाहू शकता या ठिकाणी यांची बैठक होऊन या सर्व महत्त्वाच्या व्यक्तीसोबत बैठक होऊन त्यांनी भारतीय अवकाश संघटनेची इंडियन पेस असोसिएशन आय एस पी ए ही संघटनेची स्थापना केलेली आहे ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आता आपण थोडक्यात आत आय एस पी एबद्दल बद्दल माहिती पाहूया नक्की काय आहे बघा ही आय एस पी ए ही संघटना इस्रोला मदत करणार आहे मित्रांनो खाजगी क्षेत्रामध्ये म्हणजेच जे, जे इस्रो इस्रो आपली इंडियन स्पेस सेंटर आहे त्याला खाजगी क्षेत्रामध्येही आय एस पी ही, yes, ही संघटना मदत करणार आहे लक्षात ठेवा बघा त्यानंतरचा दुसरा क्वेश्चन पाहूया कोणत्या व्यक्तीने यफ वन टर्की ग्रँड पिक्स दोन हजार एकवीस ही फॉर्म्युला वन मोटार शर्यत जिंकली मित्रांनो खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे एक्झामला बऱ्याच वेळा अशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात बघा क्वेश्चन काय विचारला आहे कोणत्या व्यक्तीने यफ वन टर्की ग्रँड पिक्स दोन हजार एकवीस ही फॉर्मुला वन मोटार शर्यत जिंकली तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी वाल्टेरी बोटास यांनी यप वन टर्की ग्रँड फिक्स दोन हजार एकवीस हा फॉर्म्युल्यामधली मोटार शर्यत जिंकलेली या ठिकाणी तुम्ही इमेजमध्ये पाहू शकता ही अशा प्रकारची मोटार शर्यत असते लक्षात ठेवा बघा आता या ठिकाणी टर्कीचा उल्लेख झाला आहे तर आपण टर्कीबद्दल एक थोडीशी माहिती पाहूया बघा टर्की राजधानी आहे अंकरा आणि चलन आहे लिरा चलन आहे लिरा ही टर्कीची म्हणजे करन्सी आहे मित्रांनो लक्ष ठेवा आणि तुम्ही मॅपमध्ये पाहू पाहू शकता या ठिकाणी हा टर्की हा देश आहे लक्ष ठेवा त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन पाहूया राष्ट्रीय टपाल सप्ताह केव्हा साजरा करतात क्वेश्चन काय विचारला की राष्ट्रीय टपाल सप्ताह केव्हा साजरा करतात तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए नऊ ऑक्टोबर ते पंधरा ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय टपाल सप्ताह साजरा केला जातो त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन पाहूया उपराष्ट्रपती एम व्यंकटया नायडू टिंबटिंब यांना बावीसावा लालहादूर शास्त्री राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केला क्वेश्चन काय विचाराय बघा उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी टिंबटिंब यांना बावीसावा लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केला तर बघा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए डॉक्टर रणदीप गुलेरिया यांना उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी बावीसावा लाल शास्त्री राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केला आहे लक्षात ठेवा आणि हे डॉक्टर रणदीप गुलेरिया हे एम्स एम्स हे आहेत तर त्याचे ते संचालक एम्स या संस्थेचे ते संचालक आहे संचाल लक्षात ठेवा त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन पाहूया कोणत्या राज्य सरकारने मेरा घर मेरे नाम ही योजना सुरू केली क्वेश्चन काय विचार आहे बघा कोणत्या राज्य सरकारने मेरा घर मेरे नाम ही योजना सुरू केली तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पंजाब राज्य सरकारने ही मेरा घर मेरे नाम ही योजना सुरू केलेली आहे लक्ष ठेवा आणि दुसरी एक पंजाबची एक महत्त्वाची योजना आहे मित्रांनो स्मार्ट राशन कार्ड ही पंजाबची योजना आहे लक्ष ठेवा या दोन योजना पंजाबच्या आहे बऱ्याच वेळा क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो तर मेरा घर मेरे नाम ही योजना पंजाबच्या आहे आणि स्मार्ट राशन कार्ड योजना पण पंजाबच्या आहे तर बघा त्यानंतर जर पहिला ऑप्शन डिस्कस करायचा झालं तर ओडिशाची बघा योजना कोणती मित्रांनो तर ओडिशाची गरिमा योजना ही ओडिशाची लक्षात ठेवा आणि त्यानंतर बघा दुसरं म्हणजे ऑप्शन बी आंध्र प्रदेशाची वाईस वाई एस आर योजना ही आंध्र प्रदेशच्या आहे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये टाईप करून सांगायचं की गोवा सरकारच्या कोणत्या कोणत्या योजना आहेत त्या मला तुम्ही कमेंट बॉक्समधून करून सांगायचं त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन पाहूया तर बघा या ठिकाणी आता पंजाबचा उल्लेख झाला तर मागून पंजाबबद्दल एक थोडीशी माहिती पाहिजे बघा राजधानी आहे चंदीगड पंजाबमध्ये एकूण जिल्हे बावीस आहे मुख्यमंत्री आहे चरणजित सिंग राज्यपाल आहे बनवारीलाल पुरोहित आणि पंजाबमध्ये काही महत्त्वाचे टेम्पल आहे तर बघा सुवर्ण मंदिर आहे टे टेम्पल हे पंजाबमध्ये आहे त्यानंतर बघा दुर्गाना टेम्पल हे पंजाबमध्ये आहे आणि दुसरं म्हणजे गरबा डान्स हा पंजाबचा एक महत्त्वाचा डान्स आहे लक्षात ठेवा आणि या ठिकाणी तुम्ही मॅपमध्ये पाहू शकता हे आहे पंजाब ठिकाणी राज्य आहे लक्षात ठेवा राज्याच्या एडूर मिरची आणि जी आय टॅग मिळालेला आहे बघा क्वेश्चन काय विचारलाय कोणत्या राज्याच्या एडूर मिरची आणि कटी कट्टूर आंब्याला जी आय टॅग मिळालेला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए केरळ राज्याच्या येडूर मिरचीला आणि कडी कट्टूर आंब्याला जी आय टॅग मिळाला आहे तुम्ही इमेजमध्ये पाहू शकता बघा ही मिरची आहे आणि हा आंबा आहे तर ह्या आंब्याला ह्या जी आय टॅग मिळाला आहे लक्ष ठेवा तर बघा आता आपण काय करूया थोडंसं रिव्हिजन करूया जी आय टॅग बद्दल तर बघा बघा आता या ठिकाणी जर केरळचा उल्लेख झाला आहे तर बघा राजधानी आहे तिरुवनंतपुरम मुख्यमंत्री आहे पीनाराय विजयन राज्यपाल आहे अरिफ मोहम्मद खान आणि मॅपमध्ये तुम्ही पाहू शकता या ठिकाणी केरळ आहेत तर बघा अलीकडे टेळ म्हणजे जी आय टॅग भेटलेलं ते बघा वाडा तांदूळ पालघर हे महाराष्ट्रामधील भेटलेलं आहे त्यानंतर बघा अलिबागमधील पांढऱ्या कांद्याला महाराष्ट्र जी आय टॅग भेटलेला आहे त्यानंतर बघा सौजत मेहंदी हे अलीकडे न्यूजमध्ये होते मित्रांनो राजस्थान यांना पण जी आय टॅग मिळालेला आहे आता आपण काय करूया ऑल राज्याचे जे महत्त्व महत्त्वाचे जी आय टॅग आहे ते थोडक्यात पाहून घेऊया बघा मित्रांनो हा चार्ट ओपन झाला बघा तर बघा तिरुर पानका पत्ता तिरुर पानका पत्ता केरळ याला पण जी आय टॅग भेटलेला आहे त्यानंतर बघा तहालोपुवान फेब्रिक मिझोरम याला जी आय टॅग भेटला आहे त्यानंतर बघा पुवानचेई शाल जी पोवानचेई शाल आहे मित्रांनो मिझोरमची त्याला पण जी आय भेटलेला आहे त्यानंतर बघा पंचतीर्थम मुरुगन मंदिर तामिळनाडू या ठिकाणी आहे ते मंदिर त्याला पण जी आय भेटलेला भेटलेलं आहे त्यानंतर बघा ओडिशामधील जो रसगुल्ला ओडिशाचा आहे त्याला पण ते जी आय टॅग भेटलेला आहे त्यानंतर बघा महाराष्ट्रामध्ये बघा कोल्हापुरी चप्पल महाराष्ट्र व कर्नाटक यांना पण जी आय टॅग भेटलेला आहे त्यानंतर बघा मरमूर गुड हा जो मर मरपूर गुड आहे म्हणजे गुळ आहे मित्रांनो केरळमधला मरपूर गुळ त्याला पण जी आय टॅग भेटलेला आहे केरळमधील त्यानंतर बघा कंदमान हल हल्दी कंदमान हल्दी ओडिशाची मित्रांनो तर त्याला पण जी आय टॅग भेटलेला आहे त्यानंतर बघा कांगडा पेंटिंग हिमाचल प्रदेशाची आहे त्याला जी आय टॅग भेटलेला आहे त्यानंतर बघा जेव्हा धान चावल आसाममधले आहे त्याला पण जी आय टॅग भेटलेला आहे त्यानंतर बघा दोन हजार मधील बघा कडकनाथ मुर्गी म्हणजे कडकनाथ कोंबडी मध्य प्रदेशाची आहे त्याला पण जी आय टॅग भेटलेला आहे त्यानंतर बघा सांगलीची हळदीला महाराष्ट्र त्याला पण जी आय टॅग भेटला आहे नंतर बघा शाही लोथी बिहार त्याला पण जी आय टॅग भेटला आहे त्यानंतर बघा आदिलाबाद ढोकरा म्हणजे आदिलाबाद जो ढोकळा आहे ढोकळा तेलंगणाचा राज्याचा आहे त्याला पण जी आय टॅग भेटलेला आहे लक्षात राहा त्यानंतर बघा इथं बनारस साडी उत्तर प्रदेशाची त्याला पण जी आय टॅग भेटला आहे नंतर ब्लू ब्ल्यू पटरी जयपूर त्याला पण जी आय टॅग भेटला आहे त्यानंतर बघा बिकानेर भुजिया जे असतात गोड पदार्थ मित्रांनो हा भुजिया तो राजस्थानमधला आहे त्याला पण एक जी आय टॅग भेटलेला आहे त्यानंतर बघा चेंदेरी जी साडी आहे मध्य प्रदेशाची त्याला पण जी आय टॅग भेटला आहे मित्र मित्रांनो बघा त्यानंतर इथं वर आल्यानंतर बघा नागपूरची संत्री महाराष्ट्र त्याला पण जी आय टॅग भेटला आहे तिरुपतू तिरुपतीचा जो लाडू आहे मित्रांनो चिरनूर जिल्ह्यामधील आंध्र प्रदेशामध्ये त्याला पण जी आय टॅग भेटला आहे त्यानंतर बघा काळा जिरं जे असतं हिमाचल प्रदेशाचं आहे त्याला पण जी आय टॅग भेटला आहे तर बघा सिरसी सुपारी ही कर्नाटकची मित्रांनो खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो सिरसी सुपारी यावरती क्वेश्चन आला होता कर्नाटकच आहे त्याला पण जी टॅग भेटलेला आहे मित्रांनो बघा अशा प्रकारचा हा चार्ट होता अलीकडे जी टॅग तर ते भेटलेलं आहे तर अशा प्रकारचे आपल्याला एक्झामला यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकता बघा त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन पाहूया कोणाला ए एस आयद्वारा आर्यभट्ट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर या प्रश्नाचं मित्रांनो योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं मित्रांनो योग्य उत्तर आहे जी सतीश रेड्डी ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन पाहूया एकशे वीस विविध भाषामध्ये गाणी गाणारी पहिली व्यक्ती कोण ठरली आहे मित्रांनो अतिशय इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे की एकशे वीस भाषामध्ये गाणी गाणारी पहिली व्यक्ती कोण ठरलेली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सुचेता सतीश यांनी म्हणजेच एकशे वीस विविध भाषांमध्ये गाणी गायलेले आहे मित्रांनो तुम्ही इमेजमध्ये पाहू शकता या ठिकाणी हे सुतेचा सतीश आहे लक्षात ठेवा त्यानंतरचा बघा नेक्स्ट क्वेश्चन पाहूया कोणत्या आय आय टीने स्टार्टअपसाठी युरेका मोहीम सुरू केली आहे क्वेश्चन काय विचारला आहे की कोणत्या आय आय टीने स्टार्टअपसाठी युरेका मोहीम सुरू केली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी आय आय टी बॉम्बे यांनी स्टार्टअपसाठी युरेका मोहीम सुरू केलेली आहे ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे त्यानंतरचा लास्ट क्वेश्चन बघा मित्रांनो गोवा राज्याचे नवे लोकायुक्त कोण बनले आहेत तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी न्यायाधीश अंबाजास जोशी हे गोवा राज्याचे नवे लोकायुक्त बनेले आहेत मित्रांनो बघा हे अशा प्रकारचे हे तेरा ऑक्टोबरचे जे महत्त्वाचे जे करंट अफेअरचे क्वेश्चन होते मित्रांनो ते आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेत आहोत तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही चॅनलला नवीन असेल तर ते लाल कलरचे सबस्क्राईब बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो